उसे अंधा किया। अंधा। कहानी यहीं पर खत्म नहीं होती खान साहब। ती गुरुवार की रात्र होती। सम्राट पृथ्वीराज चौहान सुल्तान शाहबुद्दीन घोरी के दरबार में खड़े थे। त्यांचा शब्दवेधी बाणाचा अद्भुत चमत्कार पाहण्यासाठी सारा दरबार बेचैन होता। एक अंधळा माणूस केवळ आवाजावरून निशाणा साधणार होता। खूप भीड होती। इतक्यात दरबारात कोणीतरी हस्तिदंत फेकला। पृथ्वीराज चौहानांनी बाण मारला आणि तो थेट हस्तिदंतात घुसला। दरबार शांत होता। नकळत सुलतान घोरी वावा म्हणाला आणि दुसऱ्या क्षणी त्याच्या टाळूतून एक बाण आरपार गेला। सुलतान संपला। खान साहेब हिंदू राजाला आंधळा केला तरी त्याचा पराक्रम आंधळा झाला नाही।